अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। यात चेंदुर्णी येथील जय श्रीराम ग्रुप, जय भोले ग्रुप, बैलगाडी शर्यत येथील नामांकित असा बज ग्रुपचे शंकर इंदलकर, त्याचबरोबर आंबाडी येथील तडवी व तडवी भिल समाज बांधव असे जवळपास 250 ते 300 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, विलास राजपूत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। श्रीराम ग्रुप, बजा ग्रुप, जय भोले ग्रुप, जय श्रीराम ग्रुप। आज बजा ग्रुप, जय भोले ग्रुप, जय श्रीराम ग्रुप। बजा ग्रुप हा बैलगाडी जी शर्यत असते त्याचा मोठा ग्रुप आहे। आज वाडी दरवाज्यावरचे कार्यकर्ते आहेत, अंबाडीचे कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांनी मला वाटतं 100% आता सगळा हा भाग जो आहे
हा भाजपमय झालेला आहे. सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तिथे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि गेल्या 6 टर्म मला या ठिकाणी हा तालुका निवडून देतो आहे. पण काही कारणामुळे, काही आपसातल्या कारणामुळे हे गट बाजूला होते. पण आज सगळे एकत्रीकरण झालेलं आहे. आता आम्ही सगळे एकत्र आहोत. आता संजय दादा आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आता काही तिथे प्रश्न झालेला नाही. गोविंद शेट आहेत, बापू आहेत, आम्ही सर्वजण आता एकत्रित झालेलो आहोत. त्यामुळे सर्व गाव, शेंदुर्डी शहर हे आता एकत्र झालेलं आहे. मला वाटतं शेंदुर्डी शहरात जेवढं लीड मिळेल तेवढं तालुक्यात कुठेच नाही, कुठल्याही गावात मिळणार नाही. तेवढं मोठं मतदेखील त्या ठिकाणी मिळेल. तिथे शंकर इंदरकर आहेत, सागर पाटील आहेत, संदीप बारी आहेत, ते सगळे सलीमबाई तडवी आहेत, ते सगळे आता एकत्रित झालेले आहेत. म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा वादविवाद नेहमी चालायचे, पण त्यात सगळे मिटलेले आहेत आणि मी सगळे एकत्र होऊन या ठिकाणी यावेळेला मला मोठ्या मताधिकारी निवडून येण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मला खात्री आहे की यावेळेला मला असं वाटतं की मोठं मताधिक्य, 6 वेळा जेवढं मताधिक्य नव्हतं तेवढं एकत्र केलं मला असं वाटतं. तरी पण त्यापेक्षा जास्त मताधिक्य जामनेर तालुक्यात मला या ठिकाणी मिळेल अशी मला खात्री आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.